सो गाइस फाइनली आम्हाला गन भेटलेली आहे आणि आता आम्ही असे दिसतोय गन सोबत. सो गाइस आता आम्ही आले ॲडव्हेंचर पार्क मध्ये आणि आम्ही आता आहे ना एक ॲडव्हेंचर करणार आहे. त्याचं नाव आहे पेंट काय सरप्राईज सरप्राईज काय तर हां चालेल. हां तर आहे ना तिथे असा मोस्ट काय काय पुढच्या शॉट नाही तर सांगून देऊ ना मग त्यांना बघायला इंटरेस्ट येईल. नाव काय पेंट बॉल पेंट बॉल नाव आहे पेंट बॉल अरिना. तर आम्ही आता करणार आहे पेंट बॉल अरिना. म्हणजे तर तुम्हाला माहितीच असेल एक मोठा एरिया असतो त्या एरियामध्ये लपायची जागा असते आणि तिथे आपल्याला कॉस्ट्युम देतात आणि गन्स देतात. मग त्या गन्समध्ये ना पेंट टाकतात ते आणि मग आपल्याला तिथे जाऊन खेळायचं असतं पबजी सारखं याला मारा त्याला मारा. पण आता आम्ही दोघंच आहे तर आम्ही दोघंच खेळणार आहे. आता तिथे जाऊन बघू किती मोठा एरिया आहे आणि ते देणार आहे त्यांचे कपडे. तो काय साय ॲडव्हेंचर पार्क त्या साईडला आहे ना गो कार्ट पण आहे ते पण करू. आम्ही एंट्री केलेली गाईस काय काय अच्छा हे पेंट बॉल असं हे म्हणजे फुगे असतं हे. हा काही एवढा एरिया आहे जिथे पेंट बॉल एरिना आम्ही खेळणार आहे. सो गाईस आता आम्ही आलेले खूप टॉपवर म्हणजे इथे आहे एक ॲडव्हेंचर बट आम्ही ते करणार नाही. इथे रोप क्लाइम्बिंग आहे सोमा आणि बघा इथे आहे रोप क्लाइम्बिंग. रोप क्लाइम्बिंग तर तिथे ते बघा त्या साईडला आहे तिथून तर तिथपर्यंत किती डेंजर आहे इथून चालून जायचं मग तिथे कोणतं नाही नाही त्या साईडला पण बघ ना ते एक 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 पाय टाकायचं त्याच्यावर आणि पुढे पुढे जायचं पकडायला आहे इकडे इथे काहीच नाही आहे. बघा इथे तुम्हाला आहे ना हे आपलं बॅलन्स करून थांबावं लागेल असे तर रोप असतेच त्यांची मागे आणि तरी मजा येते इथे. इथे बघितलं झिपलाईन रिप्लाईन माहिती का जोरात पडते तिथून तिथून जोरात पडते इथे पाय ठेव आणि डायरेक्ट खाली उडी मार एकदम भारी वापस तिथूनच तो वरतील. गाईस त्या साईडला आहे सोमा वाईन यार्ड. गाईस आम्ही आता अरिना करणार आहोत आणि बघा आमच्या पहिले एक टीम आलेली 7 मुलांची पूर्ण असं सजवलेलं असतं. हा गेटअप असतो कपडे खराब व्हायला नाही पाहिजे म्हणून एवढा गेटअप असतो. पण 20 शॉट काही कमी नाही झाले काय काय लागलं तर लागलं. इथे आम्ही कॅमेरा लावू नाही तू सांभाळून मारतील मी केव्हा तू. हां नाही तर अशी खूप एरिया आहे जिथे लागू शकतो कॅमेरा बघ. सो काय स्वतः करणार आहे आम्ही कॉस्ट्युम अप. हा कॉस्ट्युम आता आम्ही घालू आम्ही दोघं पहिले पार रेडी होईल मग त्यानंतर मी सोबत 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 रेडी हो आम्ही. हाय करून द्या दादा हाय करा हाय. तर चष्मा आणते कुठे ठेवू मग मोबाईल घेऊन घे पार्थ आपल्याला लागेल. हा सो गाईस फायनली आम्हाला गन भेटलेली आहे आणि आता आम्ही असे दिसतोय गन सोबत पार्थ आणि मी बघा आपण फोटो काढू आणि दादा काय काय मोबाईल लावायचा काय करायचं हातात ठेवू ना चालेल चालू करू मोबाईल सांभाळून बघतो पाऊस चालू होते ठीक आहे हवा सुरू रेडी. ओके रेडी कॅमेरा बोल ना सर आय एम शंकर
जॉनकर ऍडव्हेंचर पार्क किंग मेकर हँडबॉल शूटिंग सांगायचं त्याला कॅमेरा त्यांना सांग ना इकडे तिकडे पळत जा ना दिसला जा चुपणार आई वेट 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 फायनली गेम संपलेला इथे आणि तुला किती गोळ्या लागल्या खरं सांग दोन तीन लागल्या तिकडे एक इकडे बस याला दोन गोळ्या लागल्या याचा आहे ना एवढ्याने चुकत होता मी मारत होता ना एवढ्याने चुकत होता हा इथे चुके होत होता बिकॉज जो बॉल निघतो ना त्याचा फोर्स थोडा कमी आहे त्यामुळे नाही तर याला बरोबर बसल्या असत्या याच्या गोळ्या तर पहिले संपून गेल्या बाई याच्यामध्ये श्वास घेतला जात नाही होता गाईस गाईस फायनली अरेना मॅच खेळून झालेली आहे मी कसं वाटलं फार मजा तर आली पण आहे ना याचं काय झालं त्याची गन जी होती ना एक एका वेळेस आहे ना 5-6 गोळ्या निघून गेल्या हां गनच ती खराब होती त्यामुळे ना याच्या जे गोळ्या आहेत ते लवकर संपल्या मी हळूहळू खेळत होता माझ्या याच्यातल्या अर्ध्या गोळ्याला दिल्या मी आणि त्याच्यात तेव्हा पण काय झालं याने मारलं एकासोबत 3 गोळ्या निघून गेल्या संपलं याचं आणि माझ्या गोळ्या याला बसल्या याच्या एक पण नाही बसली माझी एकदम अशी पडायची लागलं का पण तुला नाही ना तेव्हा दुखायला आता आलेले गाईस आम्ही गोकार्टसाठी बघा इथे नंबरच किती लागलेले आता आमचा नंबर केव्हा लागेल काय माहिती तरी आम्ही ट्राय करू लाईनीत उभं राहायचं म्हणजे ट्राय काय तिकीट घेतलं यार गाईस फायनली आमचा नंबर लागलेला आहे आम्ही दोनच होते ना आमचं पहिले लावून टाकलं त्यांनी नंबर गाईस फायनली सेटअप झालेला आहे आम्ही बसतो आता गाड्यांमध्ये दोन गाड्या चालतात गाईस फायनली गोकार्ट झालेली आणि एवढी भारी कार चालवली ना मी असे डायरेक्ट ड्रिफ्ट मारत होता ना एवढे भारी भारी ड्रिफ्ट मारले ना नंतर ते आल्यावर माझ्यासाठी ताड्या वाजवत होते बाई म्हटलं हे पण चांगलं आणि माझं सगळ्यात पहिले संपलं हां का हां मी रप मारून पण काय झालं ते मी आहे ना कॅमेरा जो आहे ना तो याला कारला लावणार होता पुढे म्हणजे गोकार्टची जी कार होती ना त्याला हँडलला लावणार ते काका बोलले नको लावू म्हणे आणि त्यांनी कॅमेरा घेऊन घेतला ठेवून दिला आता दुसऱ्याच्या मोबाईलने व्हिडिओ काढलेला आहे त्याने टाकला आता मी ॲड करेल ती क्लिप नाही तर नाही तर त्याच्यावर येते गाईस फायनली आमच्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहे आणि आता आम्ही चालले घरी बघू घरी जाता जाता कुठे जाऊ मध्ये आणि जसं तुम्ही बघितलं आम्ही आज गेले ते सुलावाणीला सुलावाणीला तर बाई खूप महाग होतं तिथे आमच्याकडे तेवढंच पैसे नाही होते नाही तर आम्ही तिथे गेले असते म्हणून आम्ही आले सोमाला मग त्यानंतर आता आम्ही इथे आले ॲडव्हेंचर पार्कला मग ते दोन ॲक्टिव्हिटी केल्या एक तर पेंटबॉल अरेना आणि मग नंतर एक गोकार्ट मला तर एकदम भारी मजा आली गोकार्ट आहे ना गोकार्ट एकदम गोकार्ट झालेलं आहे आणि आता आम्ही चालले घरी सो चला इथे व्लॉगला एंड करतो जसं तुम्ही बघितलं किती एन्जॉय केला सो होप सो गाईस तुम्हाला व्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये लव यू ऑल सो फायनली आम्ही एरिनासाठी अरे काय गेलं आहे